नमस्कार. आपण आता UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोग यांच्या नागरी सेवा परीक्षा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही प्रश्न उत्तर या स्वरूपात माहिती असणार आहे. विषय सुरू करायच्या आधीच मी आपल्याशी एक महत्वाचा संवाद साधतोय. ते म्हणजे मला असं संपूर्णपणे मराठीमध्ये संवाद साधता येत नाही. वर्षानुवर्षाची आम्हाला दास्यत्वाची सवय झालेली आहे आणि त्यामुळं बोलताना माझ्या कळत न कळत इंग्लिश शब्द येणार आहेत. तर हे आलेले इंग्लिश शब्द हे बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये जे काही तुकडे येतात मरे मरे तसे गोड मानून घ्यावे अशी अपेक्षा. आपण आता व्याख्यानाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं की ह्या परीक्षेचा इतिहास एक 2 मिनिटांमध्ये आपण इतिहासाकडे जाऊया. ज्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य इथं आलं, विशेषतः कंपनी सरकार ज्याला म्हणायचे त्या कंपनी सरकारचं राज्य आलं, तेव्हा कंपनी सरकारला इथं आता सनदी सेवक हे नेमणं आवश्यक वाटायला लागलं. आता कंपनीच्या हातात अख्खं राज्य येतच होतं. ते बंगालसारखा समृद्ध भाग हा त्यांच्या हातात येत होता आणि त्यामुळे सुरुवातीला जे कंपनीचे डायरेक्टर होते ते आपल्या मर्जीने लोकांना इथं अधिकारी म्हणून घेत होते. ऑब्व्हियसली हे सगळे ब्रिटिश अधिकारी असायचे. पण नंतर हळूहळू हे राज्य लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न ब्रिटिश पार्लमेंटनी केला. रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे असे काही कायदे त्यांनी केले आणि मग त्या अंतर्गत त्यांनी कंपनीला सांगितलं की आता भारताचं राज्य तुमचं मोठं होतंय, तर हे जे सनदी सेवक आहेत ह्यांना परीक्षा घेऊन मग सिलेक्ट केलं जावं. पण तरी पण एक अट होती की जो परीक्षेला बसणार आहे त्याला डायरेक्टरपैकी एकाचं रेकमेंडेशन म्हणजे शिफारसी आवश्यक होती. पुढं आपण 1857 स्वातंत्र्य समोर खेळलो आणि यानंतर ब्रिटिश पार्लमेंटचं आपल्यावर राज्य सुरू झालं. तांत्रिकदृष्ट्या कंपनी सरकारचं राज्य गेलं आणि ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आपल्यावर आलं. ह्याच्यानंतर त्यांनी ह्या सनदी सेवांच्या परीक्षा ह्या भारतीयांसाठी खुल्या केल्या. अर्थात त्यावेळेला त्याला ते ICS असं परीक्षेचं नाव होतं, इम्पेरिकल सिव्हिल सर्व्हिसेस असं त्याचं नाव होतं. तर त्या इम्पेरिकल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये म्हणजे ICS भारतीयांना पण संधी देण्यात आली होती. अर्थात ही संधी म्हणजे जी पंचतंत्रातली जी काही कोल्हा कर्कोचा गोष्ट आहे, तर तशी कर्कोचाला जेवायचं आमंत्रण दिल्यासारखा प्रकार होता. याचं कारण म्हणजे भारतामध्ये शिक्षण उशिरा सुरू होत होतं, इंग्लंडमध्ये थोडंसं लवकर सुरू व्हायचं, भारतीयांना इंग्लिशमध्ये शिकायचं असायचं आणि मग ते जर उत्तीर्ण झाले ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचले तर ही परीक्षा देण्यासाठी त्यांना लंडनला जावं लागायचं. मग जेव्हा काँग्रेस पक्ष म्हणजे ज्याला आम्ही मराठीमध्ये राष्ट्रीय सभा असं म्हणतो, तर ती राष्ट्रीय सभा जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला राष्ट्रीय सभेने ज्या काही मागण्या केल्या होत्या त्यातली एक प्रमुख मागणी होती की ह्या सनदी सेवांच्या परीक्षा भारतात घेतल्या जाव्या. 19व्या शतकात आपण ही मागणी केली होती. ब्रिटिशांचं राज्य सुद्धा बरेचदा असंच वाटतं की देर है मगर अंधेर नाही है. हे ब्रिटिश आपल्याला 1922 म्हणजे 20व्या शतकात पावले, तेही 22 वर्ष झाल्यावर. आणि मग 1922 ही परीक्षा पहिल्यांदा भारतात घेतली गेली, तीही उत्तर प्रदेशमध्ये, आता ज्याला प्रयागराज म्हणतात त्या ठिकाणी, त्यावेळेला अलाहाबाद म्हणायचे, तर त्या ठिकाणी ही परीक्षा घेतली गेली. पुढे भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांचं आपल्यावरचं तांत्रिक राज्य जे होतं ते हळूहळू गेलं आणि मग आपल्याला ह्या परीक्षा नियंत्रित करता आल्या. हळूहळू करत आपल्याकडं वेगवेगळ्या राज्यांमध्ये परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत. तरी महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी काही परीक्षा होत नाही, पण चांगली गोष्ट अशी आहे की दरवर्षी एकेका केंद्राची भर पडत पडत आता महाराष्ट्रातील केंद्र भरपूर झालेली आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या पूर्वजांनी मोठा लढा दिला आणि त्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. कारण ब्रिटिश राज्यामध्ये ह्या परीक्षेला बसणं हेही कठीण होतं, कारण परीक्षा द्यायला लंडनला जायला लागायचं आणि तेही बोटीने जायचे त्यावेळेला. म्हणजे प्रवास किती मोठा असेल बघा. आता तुम्ही म्हणाल अभ्यास करायला वेळ मिळाला, इट इज डिफरंट, पण ही अशी कठीण गोष्ट होती. आणि मग आता त्या परीक्षा जर भारतात होतात आणि आपल्याच राज्यासाठी होतात, त्यावेळेला किती झालं तरी मनातून तुम्हाला वाटणारच आहे की शेवटी मी नोकर आहे, पण कोणाचा आहे, ब्रिटिशांचा. आता निदान एवढं वाटेल की इंग्लिश भाषा शिकतो आम्ही, त्यांच्यासारखे कपडे घालतो, पण आम्ही स्वतंत्र भारतासाठी काम करतो आणि त्यामुळं ही परीक्षा देण्यासाठी आपण अधिकाधिक जणांनी प्रयत्न करावा.
खूप जणांना ह्या परीक्षेबद्दल बरेच अपसमज असतात आणि ह्या अपसमजापोटी माणसं परीक्षा द्यायलाच येत नाही. आत्ताचं व्याख्यान घेण्याचा माझा उद्देश आहे तो हाच आहे की अधिकाधिक जणांनी ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करावे. आता ही परीक्षा कधी देता येते, एकेका प्रश्नांची उत्तरं घ्यायला सुरुवात करूया. ही परीक्षा कधी देता येते, यासाठी वयाची अट आहे. ती वयाची अट अशी आहे की तुमच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. कधी? त्याचं उत्तर आहे ज्या वर्षीची तुम्ही परीक्षा देता, परीक्षा वर्षातून एकदाच होते, तर त्याच्यामुळं तुम्ही समजा 2024 साली परीक्षा देणार असाल तर 1 ऑगस्ट 2024 पूर्वी तुमच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे तर तुम्ही परीक्षेसाठी एलिजिबल आहे. हे कमीत कमी वय, आणि जास्तीत जास्त वय हे ओके सरळ सरळ सांगायचं तर 32 वर्ष. पण त्याच्यानंतर आपल्याकडे ते रिझर्वेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी येतात त्यामुळे त्याच्यामध्ये थोडस शैथिल्य आहे. म्हणजे जर तुम्ही ओबीसी समाजाचे असाल, आणि नुसतं ओबीसी असून उपयोग नाही, त्याचं ते काहीतरी म्हणतात नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, तर ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे चालू वर्षातलं तुमचं जे आहे ते असलं पाहिजे, तरच तुम्हाला ओबीसी म्हणता येईल, नाहीतर नाही. जर ओबीसी असाल तर 3 वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे 32व्या 35व्या वर्षी परीक्षा देऊ शकता. आणि एससी किंवा एसटी समाजामध्ये असाल तर वयाच्या 37व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. म्हणजे वयोमर्यादा लक्षात आली, 21 ते 32 ओपन, 35 ओबीसी. पण ओबीसीसाठी परत एकदा सांगतो, अट महत्त्वाची आहे ती म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं आवश्यक आहे. आणि एससी एसटी असाल तर 37 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. किती वेळा देता येते? कारण म्हणजे 10वीच्या वेळेला हा प्रश्न विचारणार नाही. 10वीची परीक्षा सहसा सगळेजण एका अटेम्प्टमध्ये होतात. काही दुर्दैवी लोक असतात जे परीक्षेत आजारी पडले किंवा काही दुर्घटना घडलेली असेल आणि काही जणांनी अभ्यासच केलेला नसेल, तर अशी माणसं जी आहेत त्यांना 10वी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा द्यावी लागते. पण ही परीक्षा अशी पास फेलवाली परीक्षा नाही आहे, ज्याला म्हणायचं क्वालिफाईंग एक्झाम. म्हणजे जे टॉप मोस्ट आहेत अशाच लोकांना सिलेक्ट केलं जातं. म्हणजे ह्या परीक्षा देताना फेल हा धोका किंवा ही भीती आपल्याला बाळगायची गरज नाही. पण मी सिलेक्ट झालो का नाही झालो हे महत्त्वाचं आहे. तर सिलेक्ट होण्यासाठी महत्त्वाची अट असते ती म्हणजे जे काही त्यांचे रँक आहेत, म्हणजे 10,000 जणांना घ्यायचे तर तशामध्ये तुम्ही आला पाहिजे. जर नाही आलात तर दुसऱ्यांदा परीक्षा देऊ शकता, तिसऱ्यांदा देऊ शकता. तुम्ही 6 वेळा ही परीक्षा देऊ शकता जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल. म्हणजे भरपूर अटेम्प्ट त्यांनी ठेवलेले आहेत. पण जर तुम्ही ओबीसी असाल, परत एकदा ओबीसी असाल म्हटलं की आपोआपच गृहित धरायचं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, तर तुम्ही 9 वेळा परीक्षा देऊ शकता. आणि एससी एसटी असाल तर अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापासून ते 37व्या वर्षापर्यंत तुम्ही प्रत्येक वर्षी परीक्षा देऊ शकता. माझं म्हणणं असं आहे की एवढी वेळ यायला नको, साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे. कारण जे चाणाक्ष मंडळी असतात त्यांच्या बरोबर परीक्षेचं स्वरूप आणि समोरच्याला काय पाहिजे हे लक्षात आलेलं असतं. पण तरी पण त्यांनी अटेम्प्ट देऊन ठेवलेत, 6 अटेम्प्ट आहेत बाबा. मी म्हणतो दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तरी झालं पाहिजे. पण एक्झाम्पल आहेत, तुम्हाला जर माहिती असेल तर काही चांगली चांगली नावं आहेत, मी ते घेत नाही, पण तुम्ही ट्रॅक हिस्ट्री बघा तर 21व्या वर्षी पहिला अटेम्प्ट देऊन रँक 1 मिळवणाऱ्या पण व्यक्ती ह्या देशात आहेत. तर त्यामुळं विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्ह कशाला विचार करायचं? नाही सिलेक्शन झालं तर का, झालंच पाहिजे. ह्या रीतीने आपली तयारी करायला सुरुवात करायची असते. आता हे झाले नंबर ऑफ अटेम्प्ट, पण क्वालिफिकेशन काय? कारण खूपदा असा प्रश्न असतो की मी 12वी झाल्यावर मला ही परीक्षा देता येईल का, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. ही परीक्षा द्यायची अट आहे की UGC रेकॉग्नाइज ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीतून तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी परीक्षा तरी किमान किमान झालेली असली पाहिजे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर मोस्ट वेलकम, पण कमीत कमी पदवी परीक्षा तुमची झालेली असली पाहिजे. तुम्ही जर वयात बसत असाल तर, म्हणजे 21 वर्ष पूर्ण होत असतील ऑगस्टमध्ये तुमची, तर तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना शेवटच्या वर्षाला पण ही परीक्षा देऊ शकता. त्याचं कारण का, तर प्रिलिम देताना ते काही डॉक्युमेंट्स मागत नाही आहे. डॉक्युमेंट्स कधी मागितली जातात? इंटरव्ह्यूच्या वेळेला. त्यामुळे तुम्ही जर का ही परीक्षा दिली तर मे महिन्याच्या आसपास परीक्षा असते, म्हणजे ग्रॅज्युएशनची पण आणि UPSC ची पण. दिवस क्लॅश होत नाहीत कारण UPSC ची परीक्षा नेहमी रविवारी असते. तर त्यामुळं तुम्ही जर अशी परीक्षा दिलीच तर तुम्हाला
तुमची पदवी हातात यायला साधारणतः ऑगस्ट महिना उजाडतो आणि आपले प्रत्यक्ष इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ती ऑक्टोबर नंतर असणार आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात त्यावेळेला तुमच्याकडे डॉक्युमेंट महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट मार्कलिस्ट ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा आणि जर तुम्ही वयात बसणार असाल तर परीक्षा देऊ शकता. आता हे झालं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ह्याच्यानंतर दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे ते म्हणजे ह्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं. आता ही परीक्षा ही तीन टप्प्यात विभागलेली आहे. पूर्वपरीक्षा ज्याला आम्ही चाळणी परीक्षा म्हणतो तशी पूर्वपरीक्षा, त्याच्यानंतर लेखी परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा, आणि मग असते ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट व्यक्तिमत्व चाचणी, यालाच आम्ही इंटरव्ह्यू असं म्हणतो. तर हे तीन टप्प्यामध्ये ही परीक्षा आहे. जर इंटरव्ह्यू पास झाला तर मेडिकल वगैरे, पण आपल्याकडं मतीने कारण मेडिकल आपल्या हातात नाही आहे, त्यामुळे बाकी जे आपल्या हातात आहे ह्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता यातली पहिली गोष्ट असेल ती म्हणजे पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षेचं स्वरूप कसं असतं, तर पूर्वपरीक्षेचं स्वरूप हे फक्त ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी प्रश्न ह्या स्वरूपाचं असतं. ही जी पूर्वपरीक्षा आहे ही जो पेपर असतो प्रश्नपत्रिका असते ती एका बाजूला इंग्रजी भाषेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला हिंदी भाषेमध्ये छापलेली असते. म्हणजे तुम्हाला जर इंग्लिशमधला प्रश्न कळला नाही तर हिंदीमधला प्रश्न वाचायची, तुम्हाला जर तेवढं हिंदी येत असेल, कारण त्यांचं हिंदी ज्या लेवलचं असतं ती हिंदी वाचल्यावर मला त्याच्यापेक्षा इंग्लिश बरं वाटतं. पण जर तुम्हाला तेवढं हिंदी येत असेल तर तुम्हाला एक तो ऑप्शन आहे की इंग्लिशमधला प्रश्न नाही कळला तर हिंदीमध्ये प्रश्न तुम्ही बघू शकता. पण उत्तर जे लिहायचं आहे ते सर्कल डार्क करूनच लिहायचं, आणि त्याच्यामुळं हे बहुपर्यायी प्रश्न ह्या स्वरूपाचा हा पेपर आहे. हा प्रिलिमचा पेपर आहे. आता प्रिलिमला एकूण दोन पेपर आपल्याला लिहायचे असतात. पैकी पहिला जो पेपर आहे त्याचं नाव आहे जनरल स्टडीज, म्हणजे सामान्य अभ्यास, सामान्य ज्ञान. आता याच्यामध्ये जरी सामान्य म्हटलं तरी तो भयानक नाव आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर हा जनरल शब्द आहे तो काहीतरी विचित्र आहे, म्हणजे वाटताना एकदम जनरल वाटतो पण तसा नाही आहे. उदाहरणार्थ हे लोक ॲनॅस्थेशिया देतात सर्जरी वगैरे करायची असेल तर, लोकल ॲनॅस्थेशिया आणि जनरल ॲनॅस्थेशिया. तो जनरल म्हणजे माणसाला पूर्ण झोप व्हायचा. तो गझनीचा महमूद कुणीतरी होता, सोमनाथ लुटायला आला होता, ते सोमनाथच्या लोकांनी खूप प्रतिकार केला, कठोर प्रतिकार केला, हा भडकला आणि मग त्यांनी आज्ञा लिहिली जनरल स्लॉटर, उर्दूमध्ये कत्लेआम, म्हणजे सगळ्यांना मारून टाकायचं. जनरल शब्द असा भयानक आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, जनरल स्टडीज हा असा सामान्य ज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. याच्यात 10 वेगवेगळे विषय, मी नावं घेतो, भौतिकशास्त्र फिजिक्स, जीवशास्त्र बायोलॉजी, रसायनशास्त्र केमिस्ट्री, पर्यावरण विज्ञान एन्व्हायरमेंटल सायन्स, हे 4 हे सायन्सच्या बाजूचे विषय. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, राज्यशास्त्र इंडियन पॉलिटी असतं त्याचं ट्रान्सलेशन आहे, पॉलिटिकल सायन्स नाही, इंडियन पॉलिटी म्हणतात. इतिहास, आता इथं थोडीशी गंमत अशी आहे की भारताचा स्वातंत्र्य लढा हा जरी इतिहासात शिकलो असलो तर इथं हा वेगळा विषय आहे. तर म्हणून दोन पेपर झाले, इतिहास आणि दुसरा पेपर आहे भारताचा स्वातंत्र्य लढा. यानंतर भूगोल ज्योग्राफी हे साधारणतः आर्ट्सच्या बाजूचे विषय, कॉमर्सच्या बाजूचा एकूण तर एकच विषय म्हटला तर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र एवढाच येतो. तर असे हे 9 विषयांचा अभ्यास हा आपल्याला स्टॅटिक पोर्शन म्हणून करायचा आहे. आणि मग 10वा विषय, कारण तुम्ही म्हणाल इतिहास वगैरे शिकून आम्ही काय करणार, तर त्याच्यासाठी तिथं आहे करंट अफेअर्स चालू घडामोडी, आणि मग हा 10वा विषय आहे. तर अशा रीतीने आपल्याला हे 10 विषयांचा अभ्यास साधारणतः 12वी इयत्ता जी असते त्या 12वी इयत्ता ह्या लेव्हलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा आहे पूर्वपरीक्षेपैकी पेपर 1 म्हणजे जनरल स्टडी. हा एक प्रश्न आहे तो 2 मार्काचा आहे. तुम्हाला असे 100 प्रश्न आहे, म्हणजे किती झाले 100 म्हणजे 200 मार्क, आणि हे सोडवायला वेळ आहे फक्त 2 तास. फक्त 2 तास जरा कमी वाटतं, मग आपण म्हणू 120 मिनिटं. म्हणजे जर तुम्ही 1 मिनिटाला 1 प्रश्न सोडवला तर 100 मिनिटात तुमचे 100 प्रश्न सोडवत झाले पाहिजेत. आणि 20 मिनिटं ही टॉलरन्ससाठी, म्हणजे चेक करा काही राहिले का वगैरे, हे सगळं बघायसाठी 20 मिनिटं राहतील, मग जरा मोठं वाटतं. तर अशा रीतीने 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. दोन्ही पेपर एकाच दिवशी द्यायचे, पहिला पेपर 1 असतो मग पेपर 2 असतो.
आता आपण जाणार आहोत पेपर टू कडे. पेपर टू हा खऱ्या अर्थाने अधिकारी म्हणून काम करायचं असेल तर अतिशय उत्तम असणारा पेपर हा पेपर टू आहे. मी असं का म्हणतो, इथं खूप चांगले चांगले विषय. पहिलं म्हणजे आकलन शक्ती, म्हणजे तुमची ग्रास्पिंग पॉवर इथं बघितली जाते. उतारे असतात, उतार्यावरचे प्रश्न असतात. दुसरा प्रकार आहे तोही महत्वाचा आहे, कारण अधिकारी म्हटल्यानंतर तुम्हाला आलेख वगैरे प्रकार कळले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं डेटा इंटरप्रिटेशन, टॅब्युलर डेटा, ग्राफिकल डेटा, मग पाय चार्ट, फ्लो चार्ट वगैरे वगैरे बरेच काय काय प्रकार आहेत, तर ह्यांचा तुम्हाला चांगला अभ्यास पाहिजे. तर त्यामुळं हा डेटा इंटरप्रिटेशन आणखी एक प्रकार आहे. याच्यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात किती आहे आणि समस्या निवारण तुम्ही कसं करू शकता, तर ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात. कम्युनिकेशन स्किल, तुमचं संवाद कौशल्य, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे प्रत्यक्ष संवादाद्वारे किंवा संवाद न साधता सुद्धा कम्युनिकेशन, जे न बोलता सुद्धा कम्युनिकेशन कसं होईल हेही घेतलं जातं. आणि मग आपलं नेहमीचं लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल रिझनिंग. आणि मग बऱ्याच जणांना, सगळ्यांना म्हणत नाही कारण भारतीयांची ख्याती जगामध्ये गणितातले तज्ज्ञ अशी असते, पण तरीसुद्धा शाळेमध्ये असताना गणिताचे शिक्षक आम्हाला आवडत नसतात किंवा गणित हा विषयच आवडत नसतो. मला आजच्या मुलांचं खूप कौतुक वाटतं की त्यांना असे गणित सोडायची वगैरे पण गोष्ट दिलेली आहे. पण आम्ही शाळेत असताना मात्र न चुकता तो गणित आणि गणिताचा भयानक तास ही गोष्ट होती, पण गणित तेवढं भयानक नाही आहे, खूप सुंदर आहे. विशेषतः सिम्पल ॲरिथमॅटिक्स हा जो पार्ट आहे, नाव सिम्पल असलं तरी एकदम सिम्पल नाही आहे, पण हा भाग खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण काय होतं माहिती आहे का, की आम्ही ते डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे सगळं करतो. मी पण केलेलं आहे कधी काळी, जरी मला गणित आवडत नसलं तरी ते डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, हायपरबोला, पॅराबोला सगळं प्रकार केले. पण ह्याच्यानंतर मुद्दा येतो की जेव्हा आम्ही भाजी घ्यायला जातो आणि मग ते 300 ग्रॅमवर वगैरे हिशोब येतो, त्यावेळेला आम्हाला गणित करायला येत नाही. पण बरेचदा, अलीकडं जमाना बदलला आहे, पण बरेचदा जो समोरचा अनपढ भाजीवाला असतो तो तुम्हाला अचूक हिशोब सांगतो. आणि मग आपल्यालाच कसं तरी वाटतं की एवढं सगळं गणित शिकून आपल्याला उपयोग काय झाला. एकाने सुंदर मेसेज टाकला होता, म्हणाले आपल्या वयाची आता 85 आली, ते शाळेत शिकलेलं साईन थीटा कॉस थीटा कुठं वापरायला लागलं आपल्याला, कळलंच नाही. अजूनपर्यंत तरी आयुष्यात कधी वापरलं नाही, पण ॲरिथमॅटिक्स मात्र आपल्याला दैनंदिन जीवनात पण बरेचदा वापरावं लागतं. विशेषतः तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून काम करत असता तर त्यावेळेला तुम्हाला या गणिताचा खूप खूप उपयोग होतो. आणि मग अशा वेळेला तुम्हाला हे सिम्पल ॲरिथमॅटिक्स आलं पाहिजे, म्हणजे ते काळ काम वेग वगैरे गणित असतात. आय होप जर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षा वगैरे दिल्या असतील तर बुद्धिमत्ता चाचणी, गणित असे काही काही विषय असायचे, त्या सगळ्याचा उपयोग इथं होतो. आणि मग ते एक रेल्वे इतक्या वेळात एक प्लॅटफॉर्म क्रॉस करते, प्लॅटफॉर्मची लांबी इतकी आहे, तर ट्रेनचा स्पीड किती असेल वगैरे अशी जी गणित आहेत ती. त्याच्यानंतर व्याजाची, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, बरीच अशा प्रकारची आहेत जी आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी गणित आहेत, ही सगळी आहेत. आणि याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी, म्हणजे तुम्हाला इंग्लिश भाषा किती येते. भारत स्वतंत्र कधी झाला, 15 ऑगस्ट 1947 नक्की झाला, कारण खूपदा विचार करण्याची गोष्ट येते. स्वतंत्र भारतात ज्यांच्यापासून आम्ही स्वतंत्र झालो त्या इंग्रजांचं काय काम, मी कपडे बघा त्यांच्यासारखे घालतो. आमची लोकशाही ही सेम टू सेम त्यांचीच कॉपी आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स राज्यसभा, हाऊस ऑफ कॉमन्स लोकसभा. तुम्ही बऱ्याच गोष्टी जर बघितल्या तर जवळपास थोड्याफार फरकानी तेच आहे. त्यांच्याकडे राजा आहे, आमच्याकडे राष्ट्रपती केला जो अमेरिकेकडून उचललं, प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी, पण त्या प्रेसिडेंटला तेवढे राईट्स दिले नाही आहेत, ते जाऊ दे आपला विषय तो नाही. पण इंग्रजांपासून आपण स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतात इंग्रजी भाषेचं काय काम, मला नेहमी हा रागाचा मुद्दा आहे. परंतु आमचं तत्कालीन जे शासन होतं, नाव घेतलं की काही लोकांना राग येतो, पण तत्कालीन जे शासन होतं असं म्हटलं की चांगलं आहे, तुमचं तुम्ही शोध आपण शासन होतं ते. तर तत्कालीन जे शासन होतं त्यांनी निर्णय क्षमता दाखवली नाही. स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ त्यांना तेवढा कळला नाही, आणि त्याच्यामुळे स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा ही पण आम्ही ठरवू शकलो नाही. आता तुम्ही म्हणाल हा लोकशाहीचा प्रॉब्लेम आहे, तर लोकशाही स्वीकारली कशासाठी मग,
म्हणजे एक छोटासा प्रश्न जर आम्ही सोडवू शकत नसू तर बाकी प्रश्न कसे सुटणार. तर त्यामुळे इथं लोकशाहीच्या माध्यमातून म्हणा किंवा निर्णय क्षमतेचा अभाव हे म्हणा, परंतु भारताला राष्ट्रभाषा ठरवता आली नाही. मग काय केलं, अधिकृत भाषा. आणि अशा दोन भाषा आम्ही अधिकृत ठरवलेल्या आहेत, त्यातली पहिली आहे इंग्रजी आणि दुसरी आहे हिंदी. म्हणून आपल्याला इंग्लिश आलंच पाहिजे. आणि म्हणून मग हा जो पेपर असतो, हा पेपर हा म्हणजे जे पॅसेज असतात ते फक्त इंग्लिशमध्ये छापतात, म्हणजे हा एवढ्या प्रश्नापुरतेचा, नाहीतर सगळ्याचं भाषांतर आहे. पण हा जो इंग्लिश प्रोफिशियन्सी जो भाग आहे त्याच्यामध्ये फक्त परीक्षेत जो आहे तो इंग्लिशमध्ये छापतात, त्याचं हिंदी भाषांतर नसतं आणि तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. बरं, एवढं करून हा पेपर किती मोठा आहे, तर उत्तर आहे 80 प्रश्नांचा पेपर आहे. पहिला पेपर आपण बघितला होता 100 प्रश्न होते, इथं 80 प्रश्न आहेत. कारण तुम्हाला उतारे वाचायचे, त्यामुळे एका प्रश्नाला 2.5 मार्क आहे. म्हणजे 80 प्रश्नांसाठी किती झाले मार्क, 200. म्हणजे तुम्हाला इथं 80 प्रश्न 2 तासात सोडवायचे, 120 मिनिटात 80 प्रश्न 200 मार्क. हे अप्रतिम होतं. ज्यावेळेला ही पुनर्रचना झाली UPSC च्या अभ्यासक्रमाची, विशेषतः 2011 पहिला पेपर झाला या प्रकारे, तर त्यावेळेला पेपर 1 चे 200 मार्क, पेपर 2 चे 200 मार्क, असे 400 मार्क घेतले जात होते. पण नंतर शासन बदललं आणि निर्णय पण बदलले गेले आणि मग असं ठरवलं की पेपर 2 हा क्वालिफाईंग ठेवायचा. क्वालिफाईंग म्हणजे काय, तर तुम्हाला इथे 66 मार्क मिळवले पाहिजे. ह्यावर तुम्ही किती पण मार्क मिळवा पेपर 2 मध्ये, ते काउंटला येणार नाही. पण जर 66 मिळाले नाही तर पेपर 1 मध्ये किती पण मिळवा तुम्ही सिलेक्ट होणार नाही. म्हणजे पेपर 1 मधले तुमचे स्कोर हा काउंटिंगला घेतला जाणार आहे आणि पेपर 2चा स्कोर हा क्वालिफाईंग ह्या प्रकारे असणार आहे. त्यामुळं तुम्हाला इथं अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं तर पेपर 1 हा 200 मार्काचा आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे. पेपर 2 हा सुमारे 66 मार्क तुम्हाला मिळवले की काम झालं, उगीच जास्ती पण उड्या मारायला जायचं नाही. याचं कारण म्हणजे UPSC ला निगेटिव्ह मार्किंग नावाचा एक प्रकार आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे असं आहे, त्याला म्हणतो आपण 0.33 निगेटिव्ह मार्किंग किंवा 1/3 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे 3 प्रश्नांची उत्तरं चुकली की एका प्रश्नाचे गुण वजा होतात तुमच्या ओरिजिनल स्कोरमधून. म्हणजे 3 प्रश्नाचे मार्क तर गेलेच तुमचे, शिवाय तुम्हाला आधी जेवढे मार्क मिळाले त्याच्यातून एका प्रश्नाचे मार्क, म्हणजे पेपर 1ला 2 मार्क आणि पेपर 2ला 2.5 मार्क आहेत, तेवढे वजा होणार आहेत तुमच्या ओरिजिनल स्कोरमधून. त्यामुळे जर तुम्हाला पेपर 2 मध्ये असं वाटलं की 66 मार्क आपले झालेले आहेत, थोडंफार टॉलरन्सला 80 पर्यंत पोचावं, उगीच सगळा पेपर अटेम्प्ट करायला जाऊ नये. कारण पेपर 2 मध्ये ही गंमत होती की 200 मार्काचा पेपर नाही होत अटेम्प्ट. मी स्वतः अनेकदा ट्राय करून बघितलं, 3 ते 4 वेळा मी स्वतः सोडून बघितला. पण मला काही पेपर 2 मी तेवढा इंटेलिजंट नसेल करायची किंवा तेवढा फास्ट नसेल करायची, पण पेपर 2 2 तासात सगळा सोडवून होत नाही. मी जास्तीत जास्त 180 टच केला होता, यापेक्षा जास्ती मला सोडवता आला नव्हता. त्यामुळे मी असं समजतो की मूळ पेपर खरं तर 180 मार्काचाच असेल. 20 मार्क जे अति इंटेलिजंट सुपर इंटेलिजंट स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा बोनस म्हणून 20 मार्क असावे. पण ह्या पेपरमध्ये 100 मार्क मिळवायला डोकं आणि वेळ लागत नाही. आलं लक्षात, कारण ज्यावेळेला मला सगळा पेपर सोडवायचा आहे तेव्हा मला प्रत्येकासाठी वेळ, प्रश्नासाठी वेळ खूप कमी आहे आणि भरभर सोडवत जायचं. पण आता जर मी टार्गेट 100चं ठेवतो तर मला वेळ कमी लागणार आहे आणि आरामशीर पेपर सोडवून होणार आहे. आलं, तर ह्या रीतीने प्रिलिममध्ये तुम्हाला 100 मार्क पहिला प्रश्न, सॉरी 100 प्रश्न म्हणजे 200 मार्क पेपर 1 आणि 80 प्रश्न म्हणजे 200 मार्क पेपर 2. अर्थात धरणार काय, तर पेपर 2चे मार्क धरणार नाही, पण पेपर 2 मध्ये क्वालिफाईंग मार्क म्हणजे 66 मार्क कमीत कमी मिळाले पाहिजेत आणि पेपर 1 मध्ये ते 200 पैकी तुम्हाला जेवढे मिळतील ते, आणि मग टॉपर्सना त्याच्यातून सिलेक्ट केलं जातं. सरासरी तुम्ही जर पूर्वीचा जर इतिहास बघितला कुठं मिळणार, UPSC.gov.in. लक्षात कसं ठेवायचं बघा, परीक्षा कुठली देत आहे, UPSC, कोणाची गव्हर्नमेंट, .gov, कोणाची गव्हर्नमेंट, इंडियाची, .in. सो UPSC.gov.in ह्या संकेतस्थळावरती तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल की प्रिव्हियस इयर्स कट ऑफ किती होते वगैरे काय काय आहे. तर सरासरी ओपन कॅटेगरीला तुम्ही असं मानून चाला की 15% वर कट ऑफ लागतो. ह्या पद्धतीत जे क्रीम आहेत, टॉप आहेत, अशांना सिलेक्ट केलं जातं अंदाजे. मी आता जे सांगतो हे
अधिकृत माहिती नाही, अंदाजे सांगतोय. 1000 सीट जर असतील म्हणजे वॅकन्सीचा नंबर 1000 असेल तर 3000 जणांना इंटरव्ह्यूला बोलावलं जात. 3000 जण इंटरव्ह्यूला बोलवायचे असतील तर 10-11 हजार जणांना साधारणतः सिलेक्ट केलं जातं मेन्स परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी. हे गणित. आता आपण बघूया मुख्य परीक्षेविषयी. मुख्य परीक्षा जी आहे ही लेखी स्वरूपाची आहे. याचं कारण असं आहे की पूर्व परीक्षा द्यायला बरेच जण हौशे सगळेच असतात, परंतु मुख्य परीक्षेत त्यातून फिल्टर केलेले चाचणी मधून जे फिल्टर म्हणजे चाळणी केलेले आहेत अशीच जण आहेत आणि ही लेखी परीक्षा. इथं पहिला पेपर आहे तो आहे इंग्लिश भाषेचा. हे ब्रिटिशांनी घालून दिलेले दंड आहे, त्याप्रमाणे इंग्लिश भाषा आली पाहिजे. आपण हिला क्वालिफाईंग करून टाकलं म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये स्कोर किती पण येऊ दे, क्वालिफायच्या वर झाला म्हणजे बस, हा स्कोर काउंटिंगला घेत नाही. ब्रिटिशांनी घातलेला दुसरा दंड की नोकरी कुठं करायची तुम्हाला भारतात, देन एनी वन इंडियन रिजनल लँग्वेज ही तुम्हाला आली पाहिजे. आणि त्याप्रमाणे हे जे लोक तिकडून यायचे इंग्लंडमधून सुरुवातीला, ह्यांना भारतीय भाषेचा अभ्यास हा करणं अनिवार्य होतं. म्हणून तुम्हाला माहिती असेल तर आपल्या मुंबईमध्ये आता त्याला महात्मा फुले मंडई असं नाव आहे, पण जुनं नाव आहे क्रॉफर्ड मार्केट. तर त्याच्या क्रॉफर्डच्या नावानी मार्केट आहे, त्या क्रॉफर्डला मराठी उत्कृष्ट बोलता यायची. जरा मी चुकीचं बोलतोय, मराठीच्या विविध बोलीभाषा त्याला उत्कृष्टपणे बोलता यायच्या, हे त्याचं क्रेडिट आहे. क्रांतिकारकांपैकी तुम्हाला माहिती असेल तर हुतात्मा अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकच्या कलेक्टरला गोळ्या घालून मारलं. नाव आठवायचा प्रयत्न करा, जॅक्सन नावाचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर ह्यांना अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत अंदमानला पाठवलं आणि याचा प्रतिशोध म्हणजे बदला घेण्यासाठी अनंत कान्हेरेंनी, फार लहान क्रांतिकारक आहेत, यांनी त्या जॅक्सनला गोळ्या घालून मारलं. कुठं मारलं? मराठी नाटकामध्ये. जॅक्सन मराठी नाटक बघायला येत होता. म्हणजे लक्षात येईल की ब्रिटिशांनी ह्या गोष्टी ठेवल्या होत्या की भारतात यायचं तर भारतातल्या भाषा तुम्हाला कळल्या पाहिजे, आणि त्या पद्धतीमध्ये इंडियन रिजनल लँग्वेज. पण आम्ही लोकांनी ही पण क्वालिफाईंग करून टाकली. आणि त्यात आजकाल बरेच जे इंग्लिश माध्यमात शिकलेले आपलीच मुलं आहेत त्यांना मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट होतं, पु ल देशपांडेंचं वाक्य. तर त्या पद्धतीत तुम्ही बघ, तर आपल्याला एक भारतीय भाषा चांगल्या पद्धतीत आली पाहिजे. हे सगळं आहे क्वालिफाईंग. आता मुख्य काउंटिंगला येणारे पेपर, त्यामध्ये पहिला पेपर आहे निबंध लेखन. निबंध हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. तुम्हाला जर माहिती असेल तर निबंध माला वगैरे अशा पूर्वी बऱ्याच चाललेल्या आहेत, प्रसिद्ध आहेत. तर अशा गोष्टी आहेत, तर निबंध आपल्याला लिहिता आला पाहिजे. आता 2500 शब्दात 250 मार्कांसाठी तुम्हाला निबंध लिहायचा आहे. पण UPSC मध्ये बरेचदा परिवर्तन होत असतं आणि त्याप्रमाणे मध्यंतरी त्यांनी असा प्रकार चालू केला की 2 निबंध लिहायचे 1250 शब्दात, एक असे 2 निबंध 1250 शब्दांचे, 1250 शब्दांचे वगैरे लिहायचे, असा प्रकार चालू केला. तर हा 250 मार्कांचा निबंध आहे. वेळ आहे 3 तास. 2 लिहायचे असतील किंवा 1 लिहायचे असतील, जेव्हा 1 लिहायचा असायचा तेव्हा 4 विषय असायचे, 4 विषयातल्या 1 विषयावर निबंध लिहायचा. आता जेव्हा 2 लिहायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4चा पहिला सेट, म्हणजे प्रश्न पहिला 4 ऑप्शन त्यातला 1 घ्यायचा आहे, प्रश्न दुसरा 4 ऑप्शन त्यातला 1 घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीत 8 हे निबंध लिहायचे, 250 मार्क. याच्यानंतर पेपर 2, पेपर 3, पेपर 4 आणि पेपर 5 हे 5 म्हणजे 4 पेपर आहेत. हे जनरल स्टडीजचे, हे जे आपण प्रिलिमला अभ्यास केला तोच भाग इथं मेन्समध्ये. फरक काय आहे? प्रिलिम्सला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लिहायचं होतं, मेन्सला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे आणि प्रिसाईज. त्यांनी सांगितलं 250 शब्दात लिहा तर तुम्हाला साधारणतः 250 शब्दात लिहायचे. त्यांनी सांगितलं 2 लायनर तर 2 ओळीमध्येच तुमचं उत्तर आलं पाहिजे. तर या पद्धतीत तुम्हाला इथं लिहिणं आवश्यक आहे. आता हा जो पेपर 2 आहे
सॉरी हे जे पेपर आत्ता सांगितले 2, 3, 4 आणि 5 हे जनरल स्टडीजचे आहेत, हे प्रिलिमसारखेच आहेत. त्यात फक्त दोन ॲडिशनल सब्जेक्ट येतात, त्यात एक म्हणजे एथिक्स आणि दुसरा आहे तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया. हे दोन फक्त टॉपिक त्याच्यात ॲड झालेले आहेत. ह्यानंतर म्हणजे आता आपला झाला पेपर 1 एसे रायटिंग, 2, 3, 4, 5 हे झाले आपले सगळे जनरल स्टडी. आणि मग आम्ही येतो मुख्य मुद्द्यावर, त्याला म्हणतात ऑप्शनल सब्जेक्ट. हा वैकल्पिक विषय, पूर्वी इथं 2 विषय घ्यायचे असायचे, आता एकच केलाय. आणि तो जो एक विषय तो हा ग्रॅज्युएशन प्लस 1 लेवलचा आहे. म्हणजे आतापर्यंत अभ्यास जो आहे माझा तो जनरल स्टडी तो 12वीच्या लेवलचा आहे, पण ऑप्शनल सब्जेक्ट मात्र ग्रॅज्युएशन प्लस 1 ह्या लेवलचा आहे. हा विषय शक्यतो तुमच्या ग्रॅज्युएशनचा जो आहे तोच ठेवावा, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा आहे तोच ठेवावा. पण सगळेचे सगळे विषय असलेच पाहिजेत असं नाही. आणि त्यामुळं upsc.gov.in या संकेतस्थळावरती आधीच बघावं कोणकोणते विषय आहेत. आणि मग जर आपण जो ग्रॅज्युएशनला विषय घेतला आहे तो इथं नसेल तर त्याच्या जवळपास जाणारा किंवा आपल्याला अतिशय उत्कृष्ट जमणारा असा विषय घ्यावा. पूर्वी आम्ही सल्ला द्यायचो ह्युमन अँथ्रॉपॉलॉजी वगैरे असले विषय घ्या, मानव वंशशास्त्र. पण आता बरेच जण तेच सल्ले पाळून बरेच जण एकदम त्या मानव वंशशास्त्राकडे वगैरे घेईल. तर म्हणून आता मी सांगतो की असं काही घेऊ नका, शक्यतो तुमचा ग्रॅज्युएशनचा जो विषय आहे तोच घ्यायचा मेन्ससाठी. झालं. आता ह्या सगळ्याची टोटल करतात आणि मग त्यातले जे टॉपर आहेत अशांना, म्हणजे जर 1000 वॅकन्सी असेल तर 3000 जणांना इंटरव्ह्यूला म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टला बोलवणं, आणि मग त्याच्यातून 1000 जणांची नियुक्ती होते. यानंतर त्यांचं प्रशिक्षण होतं आणि मग आता रँक दिले जातात. पहिले स्कोरवर असायचं, पण आता तसं नाही. आता तुमचा स्कोर हा महत्त्वाचाच आहे, पण त्याच्यानंतर जे रँक मिळतात त्याच्यासाठी प्रशिक्षणाचा भाग हा विचारात घेतला जातो. तर ही आहे निवड प्रणाली. महत्त्वाचा विषय तो म्हणजे ह्या परीक्षांचा अभ्यास कसा करावा, क्लास लावावा का न लावावा, नोकरी करून ही परीक्षा देता येते का. अनेक प्रश्न असतात, आपण एक एक घेऊ. या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी भरपूर पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही पुस्तकांचा अभ्यास करून ही परीक्षा देऊ शकता. पण काही विद्यार्थ्यांना पुस्तकात वाचून कळत नाही. म्हणजे मी शिक्षक झाल्यानंतर सांगतो की गणिताच्या पुस्तकातली गणितं सोडवायची कशी सगळं दिलेलं असायचं, पण शाळेत असताना आम्ही गणिताचं पुस्तक वाचलंच नाही. खरं तर त्यावेळेला ते वाचलं असतं तर मी गणिताचा टॉपर वगैरे झालो असतो, पण त्यावेळेला आम्ही अभ्यासच केला नाही. गणिताचं पुस्तक म्हणजे फक्त जे काही वर्गात सांगतील पान हे काढा त्याच्यावरचं हे गणित सोडवायचं, तेवढ्यापुरतं गणिताचं पुस्तक वापरायचं. तर तसं जर तुम्ही गणिताचं पुस्तक नीट वाचलं, भूमितीचं पुस्तक नीट वाचलं, तर त्यांनी सगळ्याचा सगळा प्रकार त्याच्यात दिलेला असतो. पण आपल्याला कुणीतरी ते शिकवावं लागतं. जर आपली मानसिकता अशा प्रकाराची असेल तर मात्र आपल्याला क्लास लावणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही गणिताची पुस्तकं वाचली असतील आणि तुमच्या समस्या तुम्ही सोडवल्या असतील तर अशा वेळेला मात्र तुम्हाला क्लास लावायची खरंच काही आवश्यकता नाही. त्यातून आता जमाना बदललेला आहे. यूट्यूबवर कितीतरी व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा वापर करून क्लास न लावता पण अभ्यास करू शकतो. ती कितीतरी जी व्हिडिओ लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपल्या सेंटरनी म्हणजे सावरकर आहे स्टडी सर्कलनी 2011 पासून विविध लेक्चरची भर ही घातलेली आहे. किंबहुना 2011 साली यूट्यूबच्या माध्यमातून शिकवणारे फार कमी जण होते, त्यापैकी आपण एक होतो. आणि त्यावेळेपासून आम्ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषातली लेक्चर ठेवलेली आहेत. पण इंग्लिशची लेक्चर जी आहेत ती इंग्लिशमध्येच आहेत, त्याच्यात मराठी नाही आहे. आणि मराठीची लेक्चर जी आहेत दुर्दैवानी त्याच्यात थोडेसे इंग्लिश शब्द येतात, मी कमी करायचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला अशी दोन्ही प्रकारची लेक्चर्स ही बघायला मिळतील. इथं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा दुवा म्हणजे लिंक दिलेली आहे, तर त्याच्यातून तुम्हाला हा अभ्यास करता येईल. आता जर आपल्याला प्रत्यक्ष क्लास लावायचा असेल तर दादरला मुंबईमध्ये दादर पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे जुन्या काळी त्याला शिवाजी पार्क म्हणायचे
तर ह्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक नावाची एक मोठी वास्तू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाद्वारे सावरकर IAS स्टडी सर्कल ह्याच्या माध्यमातून हे वर्ग सगळे चालवले जातात. ऑफलाईन क्लासेस जे आहेत हे सशुल्क आहे आणि ऑनलाईन क्लास आहेत हे संपूर्णतः निःशुल्क आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ते आहेत. इथं या स्क्रीनवरती तुम्हाला जो दूरध्वनी क्रमांक दिसतोय त्याच्यावरती दूरध्वनी करून तुम्ही प्रवेश घेण्यासाठी, जर ऑफलाईन क्लासला यायचं असेल तर प्रवेश घेण्यासाठी तुम्ही इथं निश्चित येऊ शकता. आणि ऑनलाईन करायचं असेल तर दुवा दिलेलाच आहे, म्हणजे लिंक दिलेलीच आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ लेक्चर बघायला सुरुवात करायची. तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर, परीक्षा, परीक्षा मात्र इंग्रजी माध्यमातून आहेत, तर परीक्षा, त्यांचं अॅनालिसिस, विश्लेषण अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे जर तुम्ही सावरकर IAS स्टडी सर्कल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करण्याचं महत्त्व एवढंच असतं की नवीन अपडेट जे जे चालू असतं हे तुम्हाला त्याच्यावरती मिळत जातं. आणि मग तुम्हाला हे सगळंच्या सगळं निःशुल्क उपयोगात आणता येणार आहे. आता अधिकारी बनायचं कशासाठी? मला गाडी मिळेल, बंगला मिळेल, पैसे मिळतील, एक बाजू आहे. पण महत्त्वाचं आहे ती म्हणजे आम्हाला राष्ट्रसेवा करायची. ज्या गोष्टी तुम्ही ऐकत असाल की असं चाललंय, तसं चाललंय, समाजात ह्या गोष्टी बरोबर नाहीत, त्या गोष्टी बरोबर आहेत, काही जण खूप चांगले चांगले प्रयोग करतात ज्याला चांगलं यश पण मिळतं, काही जणांच्या प्रयोगाला अपयश येतं, पण जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्यामुळं देश टिकून आहे. आपल्याला असं चांगलं अधिकारी म्हणून देशसेवा करायची आणि ह्या कारणासाठी आपल्याला इथं जायचं आहे. आपल्याकडं बऱ्याच जणांच्या मनात एक शंका असते की मी यशस्वी होईन का, आहे महत्त्वाचा मुद्दा. मी यशस्वी होईन का, थोडासा विचार बदलायचा, मी यशस्वी कसा होईल या पद्धतीने विचार चालू करायचा. त्यासाठी कठोर मेहनत लागते, पण ती योग्य दिशेने मेहनत लागते. गधामजुरी ह्या प्रकाराची उपयोग नाही. इथे खरोखर चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. विषयाचं आकलन होणं इथं आवश्यक आहे. शाळेत असताना बरेच मुलं जे असतात, जे आम्ही त्यांना हुशार म्हणतो, की जे पाठांतर करून उत्तरं अचूक लिहितात, पण तसं नकोय. तुम्हाला विषय समजून घेऊन मग त्याची ॲप्लिकेशन करायला आली पाहिजे. जर हे जमत असेल तर ही परीक्षा कठीण नाही. दोन भाग आहेत, एक म्हणजे विषयाचं आकलन होणं आणि दुसरं म्हणजे माहितीचं संकलन होणं, म्हणजे डेटा कलेक्शन. म्हणजे मला विषय कळला की नदीवरती बांध घालायचं आणि धरण बांधायचं, हा विषय मला कळला, पण कुठच्या नदीवर कुठचं धरण आहे ह्याला म्हणायचं डेटाबेस. कारण असे पण प्रश्न विचारले जातात, कुठची नदी कुठून कुठं वाहते वगैरे वगैरे पण प्रश्न येतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला माहिती आणि माहितीचं संकलन आणि त्याचं योग्य ते विश्लेषण अशा सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या जशा आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये तुम्ही आलात तर टाईम टू टाईम वेळोवेळी ह्या गोष्टी आपण सांगत असतो आणि याचा सगळ्याचा आपण लाभ घ्यावा. आणि अर्थातच प्रत्यक्ष जे वर्ग आहेत हे सशुल्क आहेत, ऑनलाईनमध्ये आलात तर पूर्णतः निःशुल्क आपल्याला करता येईल. आणि त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अधिकाधिक जणांनी ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करावेत. आणि जो महाराष्ट्राचा टक्का आपण म्हणतो UPSC मध्ये, दरवेळेला UPSC चा निकाल लागला की एक वाक्य असतं महाराष्ट्राचा टक्का घसरला, कधी कधी असतं थोडासा वर आला, तर हा टक्का खूप वर आला पाहिजे अशी वेळ आपल्याकडे आली पाहिजे. आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे जे चलचित्र आहे, हा जो व्हिडिओ आहे, तो आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळ्यांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त जणांनी ह्या परीक्षा देण्याचा प्रयत्न करा. जर ह्या परीक्षेत अपयश आलं हरकत नाही, दुसरा अटेम्प्ट आहे, तिसरा अटेम्प्ट आहे. ओपन कॅटेगरीत असाल तर 6 अटेम्प्ट आहेत, OBC असाल तर 6-3-9 आहेत, आणि SC ST असाल तर अनलिमिटेड अटेम्प्ट, म्हणजे वयाच्या 37व्या वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यामुळे अभ्यास कधी करायचा, तर पहिल्या वर्षी अभ्यास करायचा, दुसऱ्या वर्षीपासून जे लागतं त्याला म्हणायचं रिव्हिजन. मला फक्त दुसऱ्या वर्षीपासून उजळणी करायची, कारण अभ्यास मी पहिल्या वर्षी केलेला आहे. आणि त्यामुळं ह्या परीक्षेचं अटेम्प्ट देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जिद्दीने अभ्यास करणं, पण दुर्दैवाने समजा तुमचे 6 अटेम्प्ट झाले, नाही सिलेक्ट झाला, तर MPSC च्या परीक्षा आहेत की MPSC चा पण अभ्यास जसाच्या तसाच आहे, थोडासा जास्ती डिटेल आहे. तर त्याच्यामुळं
सायमल्टेनियसली तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षा देता येतात. तुम्ही जर वयात बसत असाल म्हणजे 85 आतले असाल तर सीडीएस म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ही परीक्षा आहे, ही पण तुम्ही देऊ शकता. आणि याखेरीज अन्य अनेक परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ज्ञानाचा उपयोग होतो. आणि सगळ्यात शेवटचं, ज्ञान माणसाचं कधी वाया जात नाही, ते कुठं ना कुठंतरी उपयोगी पडणार आहे. ह्या परीक्षांचा अभ्यास करताना तुम्ही इतकी उच्च पातळी गाठणार आहात की तुमच्यामध्येच व्यक्तिमत्वात एक आमूलाग्र बदल हा तुम्हाला झालेला दिसेल. आणि निदान शेवटचं ह्या कारणासाठी तरी ह्या परीक्षांसाठी आपण येणं आवश्यक आहे. धन्यवाद.